शिवसेना उपतालुका प्रमुख मोहन शेठ बांगर यांचे पिता श्री बांगरवाडे विकास पतसंस्थेचे विद्यमान संचालक माननीय श्री बाळशीरामदादा बांगर यांच्या अमृतमहोत्सवी 75वा वाढदिवस वेदोंकार मंगल कार्यालयामध्ये पार पडला. यावेळी हरिभक्तपरायण भरत महाराज थोरात यांचे प्रवचन झाले. या कार्यक्रमाला नेते मंडळींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती लावली. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बांगरवाडी, बेल्ला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नीलकंठ. महादेवाने तुमच्या माझ्या कल्याणाकरता जगाच्या कल्याणाकरता विष ग्रहण केलं आणि ते विष कुठं ठेवलं? कंठा. म्हणून महादेवाचं नाव पडलं नीलकंठ. संपूर्ण प्रवचनातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगून मी थांबणार. प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणामध्ये विष घ्यावं लागतं. प्रत्येकाला तुम्हाला म्हणा, आपण सगळे महादेवाच्या भूमिकेत आहोत. कोण तालुक्याचा विचार करत असेल, जिल्ह्याचा करत असेल, राज्याचा करत असेल, कोण गावाचा, भाऊकीचा, परिवाराचा, जो जो कोणी करता पुरुष आहे तो महादेवाच्या भूमिकेत आहे. महादेवाने तुमच्या माझ्याकरता त्यांच्या टल विष ग्रहण केलं जगाच्या कल्याणाकरता. समुद्र मंथनातलं कण भरका होईना, पण तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रत्येकाला विष घ्यावं लागतं, विषाचे गोड प्यावे लागतात. आपण गावाकरता काही केलेलं असतं, आपण भावकीकरता काही केलेलं असतं, आपण परिवाराकरता काही केलेलं असतं, थोरल्याच्या मुलाकरता केलेलं असतं, धाकट्याच्या मुलीकरता काही योगदान दिलं असतं, आपण परिवाराकरता, गावकीकरता, भावकीकरता योगदान दिलं असतं, पण ज्यांच्याकरता आपण झटलेलो असतो त्यांना त्याची किंमत नसते. त्यांना वाटतं यांचं कामच आहे, ते काय वेगळं करतात, यांचं कामच आहे. मग हे प्रमुख कशा करतायत? मग तुम्ही गावाचे प्रमुख असाल, भावकीचे प्रमुख असाल, परिवाराचे प्रमुख असाल, ज्यांच्याकरता तुम्ही खपता, उभा आयुष्य खर्च करता, कधी कधी परताव्यामध्ये तुम्हाला जो रिस्पेक्ट, जो आदर, जो परतावा पाहिजे तो मिळत नाही. असे अनेक विषयाचे गोष्ट प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणामध्ये पचवावे लागतात. प्रत्येक जण या तळागाळामध्ये महादेवाच्या भूमिकेत आहे. पण मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? महादेवाने मी घेतलं कंठात ठेवलं कंठात. या प्रवचनातून एक गुण झाला की पोटातही जाऊ द्यायचं नाही आणि पोटावरही घेऊ द्यायचं नाही. तुम्ही सारखं सारखं गावाला समाजातून घरात सांगत बसते ना, तुमच्यासाठी अमुक केलो, यांच्यासाठी तमुक केलो, त्या कारणाला काही अर्थ नाही. लोक म्हणते तुमचं कामच आहे ते उगल तळतळ करून काही होत नाही. हे तोंडावरही घ्यायचं नाही, किती सांगायचं. बाप महादेव आपला बाप आहे, वडील आहे, पिता आहे. इथे कंटात सांगायचं, सारखं तोंडात घेऊ द्यायचं नाही. आपल्याला त्रास होतो, तोंडातही येऊ द्यायचं नाही, पोटातही जाऊ द्यायचं. भल्या भल्याच्या पोटात गेलं, कोणाकोणाच्या गेलं? कमिशनर ऑफ मुंबई हिमांशुराय आत्महत्या केली, साने यांची घरातो एकवीस धर्म जगाला प्रेम अर्पावी, पोटात गेलं विष का? कुणीतरी महात्मा गांधीला गोळ्या घातल्या, हेड ट्युरिस्ट मध्ये गेले. भगी महाराज जगाला शांततेचा संदेश देणारे, पोटात गेलं विष. सुशांत सिंग राजपूत पोटात गेलं विष, आत्महत्या केली. या सहस्रगाचा महान गणितज्ञ रामानुजन केंब्रिज ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्याला फेलोशिप दिली. 32 वर्षे रेल्वे ट्रॅक वरती झोपून आत्महत्या केली. महादेवाच्या भूमिकेमध्ये प्रत्येकाने राहायचं, खमकी भूमिका घ्यायची. कोणाला म्हणतात बाप? बापाचे काय कॅरेक्टर्स आहे, बापाचं काय लक्षण आहे? आपल्या सगळ्यांचा बाप महादेव आहे. त्याने जगाकरता एवढं वीज घेतलं पण कंटात साठवलं, पोटातही जाऊ दिलं नाही. रिलॅक्स. आपल्या मोबाईल मध्ये एक शब्द गेली, आपल्या मोबाईल मध्ये एक फंक्शन गेली, जो मेसेज अनावश्यक वाटतो गेली, जी माहिती अनावश्यक वाटते गेली, जो फोटो अनावश्यक वाटतो गेली. हा दिलीप नावाचा जो फंक्शन आहे तो आपल्या शिवजीवनामध्ये ठेवा. महादेवाने तेच केलं स्वतःच्या लग्नामध्ये. स्वतंत्र भूते वेगळं नाचत की देव बरोबर यायला तयार नाही, यांनी सगळी पोतं घेतच गोळा केली. आपल्या मस्तीमध्ये जीवन जगत असताना कदाचित विषाचे गोड प्यावे लागतील, पण ते विष पोटातही लावू द्यायचं नाही, पोटावरही द्यायचं नाही. महादेवाचं नाव आहे नीलक. हा आदर्श या प्रवचनाचा. जीवन जगत असताना या पद्धतीने जीवनामध्ये वाटचाल करावी. आपल्या सगळ्यांचा बाप महादेव आहे. डोक्यावरती गंगा धारण करावी. शांतता, संयम, शुद्ध बुद्धी, निर्मळ बुद्धी, आणि कितीही दुसऱ्याकरता कष्ट हलाहल विष घ्यावं लागलं तर ती कंटात साठवायचं. समोरच्याला जाणीव होऊ द्यायची नाही आणि पोटात जाऊ द्यायचं नाही, आपल्यालाही त्रास करून घ्यायचा नाही. ही खरी आदर्श बाबाची भूमिका आहे आणि ही भूमिका घेत घेत आपण जीवनामध्ये वाटचाल करावी. या अरिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने
ज्ञानेंद्र दादांना त्यांची 100 साजरी भावी या 100 निमित्ताने वीज प्रवचन करायला या ठिकाणी यावं आणि ते सगळं 100 प्रवचन आपल्या सगळ्यांनी या दुप्पट पेक्षा संख्येने जास्त ऐकावं या अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. ज्या आपल्या सगळ्यांची 25 वर्ष मी वाढवून घेतली. दादांना 100 मिळाली म्हणजे माझी 25 वाढली. तुम्ही सगळे आला म्हणजे तुमची हमखास 25 वाढली. या पद्धतीची पांडुरंग परमात्म्याच्या योग गुरु महाराजांच्या मी प्रार्थना करतो. या अनिष्ट चिंतनाच्या त्यांना गुणवंत आयुष्याच्या निरोगी आयुष्याच्या या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि वेळेचं भान राखून आपण सर्वांची रजा घेतो. पुंडरी श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत को संत महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल.